राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे 4, 5 आणि 6 ह्या 3 दिवस गोव्यात असणार आहे. त्याचबरोबर 7 तारखेला मोहनजी भागवत ह्यांचा एक ह्यांचं भाषण जे आहे, संबोधन जे आहे, ते गोव्यात पणजीतील कांपाल इथं होणार आहे. याचं कारण म्हणजे स्वयंसेवक संघाची राष्ट्रीय कार्यकारिणी ही गोव्यात पार पडणार आहे. 4, 5 आणि 6 असे 3 दिवस ही कार्यकारिणी गोव्यात होणार आहे आणि 7 तारखेला मोहन भागवत हे सर्व स्वयंसेवक संघाचे त्याचबरोबर इतर महनीय व्यक्ती ह्यांना ते गोव्यात संबोधन करणार आहेत. आता ह्या भरगच्चा असा जो कार्यक्रम आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा, जी 2 वर्षांनी म्हणजे दर 2 वर्षांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राष्ट्रीय कार्यकारिणी पार पडते आणि यंदाची ही गोव्यात आहे, ती होणार आहे जानेवारी महिन्यात 4, 5 आणि 6 तारखेला आणि 7 तारखेला मोहन भागवत यांचं संबोधन होणार आहे. या कार्यकारिणीला विविध पदाधिकारी जे आहेत संघाचे ते सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर संघाशी संबंधित ज्या इतर त्यांच्या शाखा आहेत, म्हणजे विश्व हिंदू परिषद असेल किंवा ABVP अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असेल आणि इतर त्यांच्या शाखा जे आहेत, त्या शाखेचे पदाधिकारीसुद्धा या राष्ट्रीय कार्यकारिणीत सहभागी होणार आहेत आणि मोहन भागवत ह्यांचं जे संबोधन होणार आहे कांपाल येथे, जाहीर भाषण जे होणार आहे, त्या जाहीर भाषणाला साधारण 7,000 लोक हे उपस्थित असतील किंवा 7,000 लोकांची उपस्थिती ही त्यांच्याकडनं जी आहे ती गृहित धरण्यात आलेली आहे. आता राष्ट्रीय स्वयंसेवकांची ही जी राष्ट्रीय कार्यकारिणी आहे ती अतिशय महत्त्वाची अशी ती बैठक असते. ह्या बैठकीत अनेक विषयांवर जे आहे ती चर्चा होते. मग महत्त्वाचे विषय त्या देतात, जसं की धर्मांतरण असेल किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, लव जिहाद असेल किंवा इतर अशा गोष्टी, या सर्व मुद्द्यांवर त्यात चर्चा होते. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्यात वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाचे घटक, महत्त्वाचे व्यक्ती त्यात सहभागी होतात. मग त्यात सामाजिक असेल, राजकीय असेल, सांस्कृतिक असेल, पर्यावरणीय असेल, वैज्ञानिक असतील, अशा या सर्व क्षेत्रातील मान्यवर जे आहेत ते त्यात सहभागी होतात. गोव्यात राष्ट्रीय कार्यकारिणी ही होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे स्वयंसेवक आहे त्यांना मार्गदर्शन होणार आहे, त्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार, पण त्याचबरोबर काही महत्त्वाच्या राजकीय नेत्यांबरोबर सुद्धा ह्यावेळी बैठका ज्या आहेत त्या होणार आहेत अशी माहिती जी आहे ती आम्हाला मिळालेली आहे. त्यामुळे 4, 5 आणि 6 असे 3 दिवस जानेवारीत गोव्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राष्ट्रीय कार्यकारिणी पार पडेल आणि त्यानंतर 7 तारखेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे ह्यांचं जाहीर भाषण जे आहे ते कांपाल येथे होणार आहे आणि त्याला साधारण 7,000 लोकांची उपस्थिती जी आहे ती अपेक्षित आहे. चीफ रिपोर्टर विश्वनाथ नेनेसोबत व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश राऊत, पणजी.